जर तुम्ही इतर देव्यांकडे पाहिलं लक्ष्मी अशी आहे सरस्वती अशी आहे भैरवी अशी आहे तुम्ही त्याच्या विरुद्ध वाहू शकत नाही तुम्हाला तिच्या बरोबरच जावं लागतं इतर देव्या जरा शांत प्रेमळ त्यांचे स्वतःचे वेगळे गुण आहेत पण ही खूप उग्र आहे भैरवीची मैत्री किंवा तिचं प्रेम मिळवणं जी इतकी उग्र आहे हे खूप फायद्याचं आहे तुम्ही तिच्याशी मैत्री केली पाहिजे नमस्कार सद्गुरु नवरात्र जवळ येते मला भैरवी साधना म्हणजे नक्की काय ते जाणून आहे मी त्याचा पूर्ण उपयोग कसा करून घेऊ शकतो बरं का जर तुम्ही इतर देव्यांकडे पाहिलं लक्ष्मी अशी आहे सरस्वती अशी आहे भैरवी अशी आहे so... तर आपण एक खूप उग्र रूप निवडलंय तिच्यासाठी उग्र म्हणजे क्रूर समजू नका किंवा काही नकारात्मक गुण समजू नका तिच्या जीवनाचा उत्साह तीव्र स्वरूपाचा आहे तिची करुणासुद्धा अगदी तीव्र स्वरूपाची आहे आणि ती उग्र जर तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जायचा प्रयत्न केला तर तो एक शक्तिशाली प्रवाह आहे तुम्ही त्याच्या विरुद्ध वाहू शकत नाही तुम्हाला तिच्याबरोबरच जावं लागतं इतर देव्या जरा शांत प्रेमळ आहेत त्यांचे स्वतःचे वेगळे गुण आहेत पण ही खूप उग्र आहे आणि जर आम्ही तिची प्रतिष्ठापना अगदी प्रेमळ स्वरूपात केली असती तर तुमच्यापैकी बहुतेक जणांना काहीच जाणवलं नसतं आता ती इतकी उग्र आहे तुम्हाला चुकवताच येत नाही आत पाऊल टाकताच बूम तुम्हाला पार भारावून टाकते हे पहा भैरवीचा स्वभाव असा आहे की ती तुम्हाला विश्रांती घेऊ देणार नाही ती विश्रांतीसाठी नाही आहे ती पुढे जाण्यासाठी आहे अगदी वेगात तर जर तुम्हाला वेगाने वाढायचं असेल वेगाने पुढे जायचं असेल सगळं काही तुमच्यासोबत पटकन घडायला हवं असेल मग भैरवी तुम्ही वीणा वाजवताय मी काही वाईट बोलत नाही ते महत्वाचं आहे त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्यांची प्रतिष्ठापना वेगवेगळ्या हेतूंसाठी केली गेली आहे हे जाणण्यासाठी नाही आहे भैरवी काही जाणण्यासाठी नाही आहे भैरवी नुसती ऊर्जा आहे भैरवी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आहे ह्याचा अर्थ ती अशी एक फुंकर मारेल की तुम्ही कुठेतरी जाऊन पडाल आज इथे आहात उद्या तिथे ती काही तुम्हाला गुगल मॅप देऊन मार्ग शोधायला देणार नाही ती तशी नाही आहे तुम्ही नुसतं तिच्याबरोबर गेलं पाहिजे ती तुम्हाला उधळून देते तर जेव्हा देवी अशी बनलेली आहे ह्यामागे एक संपूर्ण शास्त्र आणि व्यवस्था आहे की ह्या गोष्टी कशा बनवल्या आहेत जेव्हा ती अशी बनलेली आहे तेव्हा साधनासुद्धा एका ठराविक प्रकारची आहे कारण संपूर्ण देवी उपासना एका प्रकारे तुम्ही तिला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करताय किंवा तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करताय तिने तुमच्या बाजूने असलं पाहिजे जेव्हा कुणी एवढं उग्र असतं ते तुमच्या विरोधात असता कामाने हो ना ते महत्त्वाचं आहे तर तिने तुमचं काम केलं पाहिजे ती तुमच्या बाजूने असली पाहिजे म्हणून साधना साधना ह्याच हेतूने डिझाईन केली आहे जेणेकरून तुमच्या जहाजाची शीड अशा प्रकारे की तिच्याकडून जो वारा येईल तो कायम तुमच्या फायद्याचा असेल आणि ती संपूर्ण वेळ ऑन आहे तुम्ही सुद्धा संपूर्ण वेळ ऑन असलं पाहिजे भक्ती एक खूप शक्तिशाली प्रक्रिया आहे एवढंच आहे हे पहा हे या यासाठी ठराविक पातळीची बुद्धिमत्ता लागते हे साध मान्य करण्यासाठी सुद्धा की माझ्या स्वतःच्या बुद्धिमत्तेने कदाचित माझी पोट भरण्याची सोय केलीय कदाचित सुख सोई आराम मिळवून दिलेत पण ती आणखी काही देत नाहीये जर तुमची स्वतःची बुद्धिमत्ता तुम्हाला अत्यानंदात धुंद करून सोडत असेल आणि मुख्य म्हणजे जर ती संपूर्ण विश्व तुमच्यासाठी खुलं करत असेल तर खूपच छान त्याबद्दल काहीच बोलायची गरज नाही पण जर तुमच्या लक्षात आलं किंवा तुमच्यामध्ये आवश्यक नम्रता असेल हे लक्षात येण्यासाठी की मी पुष्कळ काळ प्रयत्न केलाय ठीक आहे मी परीक्षा पास झालो आहे नोकरी मिळवली आहे पगार मिळवला आहे प्रमोशन मिळवलं आहे पैसे मिळवलेत मी हे 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 केलंय पण पण काहीच अद्भुत घडून येत नाहीये जे काही लोक म्हणतायत चार्ल्स डार्विनच्याही आधी हे बोललं गेलं होतं पण लोक म्हणत आलेली आहेत की मानवी जीवन सर्वोच्च आहे ह्या धर्तीवर मला काही जीवनाच्या शिखरावर असल्यासारखं वाटत नाही आहे दररोज जर हे तुमच्या लक्षात आलं मग स्वाभाविकपणे तुमच्या हे सुद्धा लक्षात येईल की आणखी कशाला तरी शरण जाणं जास्त बरं आहे ज्याला अधिक माहीत असेल ती देवता असली पाहिजे का गुरु असला पाहिजे का आणखी काहीतरी असलं पाहिजे का ते तुमच्यावर आहे ते तुमच्यावर आहे पण जर तुम्ही पाहिलं की कुठली गोष्ट तुमच्या क्षमतेच्या पलीकडे तर तिचा उपयोग करणं चांगलं आहे कारण नाहीतर तुम्ही वेळ वाया घालवाल आणि तुमच्याकडे फक्त तेवढंच आहे तुमच्याकडे आणखी काहीच नाहीये वेळ सोडली तर आणि ती गोष्ट एका क्षणासाठीही थांबत नाही टिक 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 जीवन सरत चाललंय हो ना ते सरत चाललंय तर वेळ इतका कमी असल्याने वेगाने प्रवास करणं खूप आवश्यक बनतं जर तुमच्याकडे दहा हजार वर्ष असली असती तर मी तुम्हाला सकाळी साडेआठ वाजता उठवलं असतं पण तुमच्याकडे दहा हजार वर्ष नाही आहेत वेळ इतकी कमी असल्याने तीव्रता आणणं आवश्यक बनतं म्हणून भैरवीची मैत्री किंवा तिचं प्रेम मिळवणं जी इतकी उग्र आहे हे खूप फायद्याचं आहे तुम्ही तिच्याशी मैत्री केली पाहिजे